गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये फटाका फुटला आणि एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा होऊन त्याचा डोळा पूर्णत निकामी झालाय पन्हा तालुक्यातील कोडोली इथल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत आतशबाजी सुरू असताना हा प्रकार घडला पन्हा तालुक्यातील कोडोलीमध्ये गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होती मिरवणुकीत आतशबाजी सुरू असताना फटाका पेटला की नाही हे पाहण्यासाठी जवळ गेलेला भरत संभाजी चव्हाण या तरुणाच्या जवळ फटाक्याचा स्फोट झाला त्यामुळं भरत चव्हाणच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली मूळचा पन्हाळा तालुक्यातील देवाळे इथला रहिवासी असून तो कोडोलीत सासूरवाडीला आला होता पण ऐन मिरवणुकीत फटाक्याचा स्फोट होऊन भरत चव्हाणला आपला एक डोळा गमवावा लागला